सध्या राज्यामध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर केलाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून आमदार बळीराम शिरसकार यांची उमेदवारी आंबेडकर यांनी जाहीर केली एकीकडे एक राज्यामध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीची चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी आघाडीच्या चर्चेला आणखी एक धक्का दिला आहे प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडीचा राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून आमदार बळीराम शिरसकार यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे शिरस्कार अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार आहेत ते सलग दुसऱ्यांदा भारिपचे आमदार म्हणून बाळापुरातून विजयी झाले आहेत आंबेडकरांनी शेगाव येथे झालेल्या माळी येल्गार परिषदेमध्ये आमदार शिरस्कारांच्या उमेदवारीची घोषणा केली शिरस्कारांच्या माध्यमातून राज्यातील माळी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केला आहे आंबेडकरांच्या या नव्या पावित्र्याने काँग्रेससोबतच त्यांच्या संभाव्य आघाडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे